नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज नाझरे कपगावामध्ये करा नदीच्या वाहून गेलेल्या पोलाच्या आणि त्याचा लोकार्पण सोहळा आणि ज्यांनी कोरोना होता म्हणून कोरोना काळामध्ये गेली 2 वर्ष चांगलं काम केलं त्यांचा सन्मान आणि त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम सर्व कार्यक्रम एकत्र देतो. या कार्यक्रमाला आमदार साहेब येणार होते परंतु थोडं त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा व्यासपीठावर असलेले ज्येष्ठ नेते मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदोपाध्याचे माजी चेअरमन प्राध्यापक जोगाडे सर, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव जोगाणे, पंचायत समितीच्या सदस्य सोनालीबाई यादव, दुसऱ्या संजय निराधार कमिटीच्या अध्यक्ष सभापती सुनेता काके कोलते, त्या गावच्या विद्यमान सरपंच उपसरपंच शिंदे साहेब राष्ट्रवादीचे उपाध्यक्षांनी ज्यांनी आपले विचार या ठिकाणी चांगले मांडले ते संदीपराव चिखले जेवणात त्या ठिकाणी फुले पाटील, संभाजीदादा खाडाने, नाझरे सुखेचे सरपंच भाऊसाहेब खापरे आणि सर्व उपस्थित पत्रकार नियमदादा वाढले आणि सर्व उपस्थित बनवलेली आणि कोरोना युद्धांना आता त्या एक सत्य उपक्रम संदीप आणि देवाने घेतला. गेल्या 1-2 वर्षामध्ये कोरोनाच्या परिस्थितीला आपण करून देतोय आणि जर कुटुंबामध्ये एखादा कोरोना झाला तर घरातली माणसंसुद्धा त्याच्यावर जात नव्हती आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल ॲडमिट केलं तर त्याला जेवणसुद्धा लागून देण्याचं काम त्या ठिकाणी कुटुंबातली माणसंसुद्धा करत होती. म्हणजे कुटुंबातली माणसं कुटुंबातल्या माणसाला जवळ जाण्यासाठी मिळत होते परंतु आमच्या आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका असेल, त्या ठिकाणी आमच्या एनएम असतील, FPW असतील, आरोग्य खात्यामध्ये काम करणारे माणसं असतील, शिक्षक वर्ग असेल, त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे करून कोणाला ताप आलाय का, कोण आजारी पडलंय का ते पाहिलं आणि थोडं या नागरिकत्वामध्ये कोरोना आटोक्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि याचा सन्मान करण्याचं काम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संदीपराव चिखले आणि त्यांच्या सहकारी देवा राजेकर यांनी केलं. परंतु त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. या ठिकाणी सांगितलं की सायकल वाटपामध्ये सायकल या विद्यार्थ्यांना पाहिजेत, पट वाढला पाहिजे. गाव हे विखुरलेलं आहे आणि शाळांमध्ये वागे आणि विद्यार्थ्यांना 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर लांबून यावं लागतं. खरं तर 100% लोकांना विद्यार्थ्यांना सायकल देऊन गाव शाळा ही मध्यवर्ती आणि गाव विखुरलेले विद्यार्थी राबून येतात. प्रस्ताव द्या, तुम्ही काय द्या, जे तुमच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, महिला बालकल्याण सभापती असतील, समाज कल्याण सभापती असतील, यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना यांनी पास दिल्यात. अजूनही आपण त्याची जी मागणी पूर्ण करण्याचं काम केलं आहे. मगाशी सरपंचांनी कामाचा बडा वाटला. या नदीवर जाणे येण्यासाठी मागच्या वर्षी पावसावर 25-25 सप्टेंबर अतिवृष्टी झाली आणि गाव हे भेटत झालं. दहाव्याला सुद्धा माणसाला येत नाही, इतकी भयानक परिस्थिती झाली. आमच्या संदीप असेल, देवा असेल, यांनी सांगितलं याला निधी द्या. तर जिल्हा नियोजनमधनं दलित वस्तू सुधारण्याच्या योजनेअंतर्गत 2 गावाला जोडणारा हा आपण साखरच्या ठिकाणी 35 लक्ष रुपये दिले. कॉन्ट्रॅक्टरने काम केलं, तेही काम चालू झालं. पलीकडचं सुद्धा पुराचं काम करायचे. सरपंचांनी सांगितलं की बस शाळेपर्यंत रस्ता पाहिजे. संदीपने सांगितलं वाचा फेरेवाडी चिकनेवाडी मागे येणारा रस्ता पाहिजे. त्याला सुद्धा आपण नसोबा फुलट डॅमेजमध्ये काही पत्र दिले आणि याच्यामध्ये 50 लाख रुपये त्याला मागितले. आणि जर आपण त्या ठिकाणी फ्लट डॅमेजचा निधी आला तर बसून त्या ठिकाणी या रस्त्याला आपण निधी घेऊया. नाझरे ते जवळ असून हा दोर वाटे पत्रकारांना मुद्दाम सांगायचं की भाद्रपद महिन्यामध्ये जेवढ्या गणपती 4 दोर आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पश्चिमेला मोरगाववरून पूजा करण्यासाठी माणसं इथं गणपतीला येतात आणि हा रस्ता दोरवाट म्हणून त्या रेल्वे ओळखला जातो. त्याला यापुढे आपण 50 साथ दिले, काहींच्या मांडीपण 5 साथ दिले.
आता पुन्हा 50 लाख रुपये त्याला ठेवून आपल्याच परस्ता जवळ असून आम्ही महत्वापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचंय. आदरणीय अधिकाऱ्यांनी काही असतील आमदार साहेब याच्या माध्यमातून ही कामं आपल्याला त्या ठिकाणी काम पूर्ण करायचे. पालिकेकडून आपल्या नामात त्या अध्यक्ष म्हणून काम करतोय. तर देवाने चांगलं सांगितलं की तर अध्यक्ष स्वतः मोठा बंद पडजे काय झालं तर स्वतः त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे नेतृत्व कसं असावं त्यावेळेला अडचण येईल त्यावेळेला अडचणीच्या कामामध्ये स्वतः त्या ठिकाणी पुढे जाऊन वाहून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी या गावचे उपसरपंच म्हणून या गावाने काम करतात आणि त्यांना नागरी प्रादेशिक योजनेचं अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. निश्चितपणे दत्ताबाबा या योजना आपल्याला नवीन याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये घेऊन एम पी पीला पत्र देऊन त्या ठिकाणी फार 25 वर्षापूर्वी चौऱ्यानंतर सुद्धा आमचा जिल्हा परिषद सदस्य असताना त्यावेळेला ह्या 5 गावाची योजना झाली. त्याच्यानंतर नाद्रे कप्पा असेल, पांडेश्वर असेल, जवळातून असेल किंवा पिंपरी असेल ह्यांच्या वेगवेगळ्या योजना झाल्या नाही. आता सुट्टीची वेगळी झाली नाही पण उद्गव हा एकच आहे. उद्गव भक्कम करण्याचं आपल्याला काम करायचंय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामधून आपल्याला ही योजना पुन्हा त्या ठिकाणी जल जीवन मिशन मध्ये घेऊन आपल्याला त्याचं काम पूर्ण करायचं. तातडीचा सरकार पाठवला असतो आणि आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी कोरोना योद्ध्याचा सन्मान केला त्याबद्दल आपलं